स्टेटमेंट चांगली आहे आणि त्यांची एका ऑपरेशनमध्ये त्यांनी तीन ऑपरेशन केले ऍक्च्युअली. म्हणजे मुंबईमध्ये असं नाही, मुंबईमध्ये काय एक आज करतील उद्या की परवा असे स्टेप बाय स्टेप करतात, पण इथं नाही एकाच पुढे स्किनिंग पण केली त्यांनी. आम्हाला भारी वाटतं आता पुढे जर कोणी आमचे असेल किंवा रिलेटिव्ह असतील मित्र असतील त्यांना पण आम्ही हाच ऍड्रेस देऊ, इथं जा बाबा एकदम चांगला आहे डॉक्टर आणि स्टॉप पण चांगला आहे, सर्व्हिस चांगली आहे. बरं वाटलं आम्हाला आमच्या माहिती प्रमाणे आम्ही कोणाला पण माहिती देऊ शकतो या हॉस्पिटलची. यावेळेस आम्ही इकडे मधल्या गावात करू तिथला आणि इथला बराचसा डिफरन्स, खूप डिफरन्स आहे. सर्व्हिस मध्ये बी पैशाच्या पेमेंटची इन्चार्ज मध्ये बी सर्व्हिस आहे, लय फरक आहे. बऱ्यापैकी आम्ही खूप लोकांना माहिती दिली आहे या हॉस्पिटलची. मुंबईवाले ते पण ते म्हणजे या गोष्टीला हे केलं ना की बापरे एवढं चांगलं आणि इतकं चांगलं, ते विदेशात आहेत त्यांचे सर्व फॅमिली, ते हैरान झाले एवढ्या लवकर फास्ट प्रोसिजर झाले आणि ते चांगले झाले. मी डॉक्टर अर्जुन मोजावर. 4 दिवसापूर्वी आमच्याकडे पेशंट पुंडलिक देसाई 85 इयर्स ओल्ड ऍडमिट झाले होते. आले होते तेव्हा त्यांना सडन युरिन रिटेन्शन झालं होतं, पेशंटला वेदना जास्त होत्या. त्यांची आपण चाचण्या करून घेतल्या, त्यामध्ये स्कॅनिंगमध्ये त्यांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम दाखवला, जेन्समध्ये जी नॉर्मल ग्रंथ असते ती मोठी झाली होती, प्लस फिजिकल एक्झामिनेशनमध्ये अम्बिलिकल हर्निया आढळून आला. त्याच्यासाठी आम्ही त्यांना सर्जरी ॲडवाईस केली. बेळगावचे सर्जन आपल्याकडे डॉक्टर नजीम मुल्ला सर येतात, त्यांनी सर्जरीसाठी सगळं काउन्सिलिंग वगैरे केलं. पेशंटची फिटनेस घेऊन जेव्हा आपण सर्जरीला घेतलं त्यांना ऑन टेबल फायमोसिस पण आढळून आलं, त्याच्यासाठी आणखीन एक ऑपरेशन त्यांना सजेस्ट करावं लागलं. त्यांचं सर्कमसिजन करून फर्दर त्यांची QRP प्लस अम्बिलिकल हर्निया रिपेअर झाला. आता सध्या 4 दिवसामध्ये पेशंट अगदी बऱ्यापैकी स्टेबल झाला आहे, त्याला काहीही त्रास नाही, त्याने युरिन नॉर्मली पास केलेला आहे आणि आज पेशंटला आम्ही सध्या डिस्चार्ज देत आहे. तुमच्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकामध्ये आणखी कोणाला सध्या असेच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अपेक्षा हॉस्पिटलला संपर्क साधू शकता.